नमस्कार जय शिवराय मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की गेल्या दहा बारा दिवसापासून महाराष्ट्रात जो काही पाऊस पडत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार एकवीस अंतर्गत खरीप पीक विमा भरलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं या पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी आपापले जे आपण इन्शुरन्स भरलेलं आहे प्रधानमंत्री पीक विम्याचा तो क्लेम करायचा आहे कारण क्लेम केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे विमा आहे तो आपल्याला भेटणार नाही जर आपल्याला माहीत नसेल की आपल्याला कसं क्लेम करायचं तर यावर आपण व्हिडिओ बनवला आहे त्या पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल्स सगळी दिलेली आहे की कसं क्लेम करायचं आहे तुम्हाला कशी पावती भेटेल आणि तुमचा कसा मेसेज येईल आणि कसं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मी वरती लिंक देईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल तर मित्रांनो काय झालं आहे की बऱ्याच लोकांनी हे इन्शुरन्ससाठी क्लेम केलं आहे आणि त्या लोकांना सर्वेचे मॅसेज पण आलेत पण सर्वेचे मॅसेज ज्या लोक ज्या लोकांना आला आहे त्यांचा लवकरच सर्वे होणार आहेत आणि सर्वे करणारे जे काही कंपनीची माणसं आहेत ते गावात बऱ्याच ठिकाणी दुपारी येतात आणि मग लोकांना कॉल करून बोलवतात की सर आम्ही कंपनीतून तुमच्या इन्शुरन्स कंपनीतून तुमचे पाहणी करण्यासाठी आलो हो आहे आणि यावेळेस शेतकरी आपली शेतातील कामं सोडून त्यांना भेटण्यासाठी गावात येतात आणि ती लोकं परत शेतकऱ्यांकडं मग हे डॉक्युमेंट आण ते डॉक्युमेंट आणि ह्याची झेरॉक्स पाहिजे त्याची झेरॉक्स पाहिजे हे कागदपत्रे आणा अशी मागणी करतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मित्रांनो गावात कुठल्याही प्रकारची झेरॉक्स किंवा डॉक्युमेंट काढण्याचं साधन अवेलेबल नसतं आहे जर आपल्याला डॉक्युमेंट काही काढायचे असतील तर तालुक्याच्या ठिकाणी किंवा सी एस सी सेंटरला जावं लागतं आएं जी काही ऐन टाईमाला शेतकऱ्यांची पळापळ होती डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी किंवा झेरॉक्स काढण्यासाठी ती होऊ नये म्हणून हा व्हिडिओ खास आपल्या शेतकऱ्या मानवांसाठी आहे की सर्वेला जर आपल्याला मेसेज आलेला असेल किंवा आपल्याला कॉल आला असेल तर आपली काही डॉक्युमेंट आपल्याला तयार ठेवायची जेणेकरून आपली परत पळापळ पर होणार नाही आणि आपण ती डॉक्युमेंट त्या एजंटकडे सबमिट करून आपला सर्वे पूर्णतः पार पाडू शकता तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर शेतीसाठी अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांबरोबर शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांची जास्त पळापळी होणार नाही तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिलं कागदपत्र हे आपलं आपण जी विमा भारताना जी आपल्याला आपण पावती येते जी फायनल प्रिंट आपल्याला सी एच सी धारकाकडून भेटते त्या पावतीची एक झेरॉक्स जी आहे ती आपल्याकडं काढून ठेवावी कारण विमा अधिकारी पाहणी सर्वे करण्यासाठी आल्यानंतर जो आहे तो आपल्याला त्या पावतीची एक झेरॉक्स एक मागतो आहे त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट असं आहे की आपलं आधार कार्डची एक झेरॉक्स आपल्याला काढून ठेवायची आहे आणि तिसरं डॉक्युमेंट आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की आपलं बँक पासबुक आणि मित्रांनो बँक पासबुक हे तेच द्यायचे जे आपण विमा फॉर्म भरते वेळेस ज्याची झेरॉक्स आपण अपलोड केली ती त्याच बँकेचं पासबुक हे झेरॉक्स ही आपण त्या अधिकाऱ्याला द्यायचे आणि त्यानंतर हे शेवटचं डॉक्युमेंट आहे आपला सात बारा हो मित्रांनो सात बारा आपल्याला लागतोच आहे जर सात बारा नसेल तर तुमच्याकडं आठ असेल तरीही चालतं किंवा सात बारा आठ जरी जुना असेल तरीही लागतं कारण त्याला त्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी तो पुरावा लागतो तर मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की तुम्हाला कुठली कुठली डॉक्युमेंटची झेरॉक्स जी, जी आहे ती तयार ठेवायची पहिली तुमची पावती दुसरं आधार कार्ड तीन नंबर बँक पासबुक जे की जे अपलोड केलं तर तेच आणि लास्ट सात बारा किंवा आठ ही डॉक्युमेंट तुम्हाला झेरॉक्स काढून तयार ठेवायची कारण तो आधी तो एजंट आल्यानंतर दुसरा एक हस्तलिखित फॉर्म भरतो त्या फॉर्मला ती डॉक्युमेंट त्याला जोडावे लागतात त्यावेळेस तो या डॉक्युमेंटची तुमच्याकडे मागणी करतो आणि त्यावेळेस ती जी जी, जी आहे ती, ती तुमच्याकडे अवेलेबल नसते त्यामुळे तुमची पळापळी नाहक होते तर मित्रांनो ही डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायची ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरला आहे त्यांनी कारण पीक विमा भरलाय म्हणजे तुम्ही अप्लाय करणारच आणि तुमचा सर्वे होणारच तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे आहे ते आपला सर्वे पूर्ण पार पाडायचा आहे आणि मित्रांनो हे होतं प्रधानमंत्री पीक विमा दोन हजार एकवीसच्या सर्वेच्या बाबतीतलं छोटंसं अपडेट तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय महाराष्ट्र